ओके लातूर जिल्ह्यातील टंचाई आणि दुष्काळाच्या बाबतीमध्ये आज आम्ही सर्व लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये गेली ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण ऑगस्ट महिना त्या ठिकाणी कोरडा गेला आणि शेतीचं तर प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालंच, पण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टंचाई त्या ठिकाणी निर्माण झालेली होती ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये। म्हणून आपल्याला भविष्यामध्ये काय त्या ठिकाणी उपाययोजना करायला पाहिजे त्या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये पुढले 6 महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा ग्रामीण भागातील शेतीच्या पिकाचं झालेलं नुकसान या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली। त्याच्या उपाययोजना करण्याकरता काही सूचना जिल्हाधिकारी महोदय आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत। आणि म्हणून शेतकरी बांधवांना आपल्या मार्फत मला विनंती करायची आहे की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं जे काही शेतीचं नुकसान झालेलं आहे ते शासन तुम्हाला पीक विम्याच्या माध्यमातून असेल किंवा मदत व पुनर्वसन खात्याच्या मार्फत असेल आम्ही तुम्हाला मदत केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। त्याच्यामुळे चिंतित त्या ठिकाणी राहू नका, घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे।